महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत नमस्कार गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये मी पूजा पठारे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते सुरुवात करू याच्या हेडलाइन्स ने हिट अँड रन आज निकाल खासदार ओवेस सलमान खानवर साधला निशाणा वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत जोरदार आरोप पो एक दिवसांवर टीकास्त्र सुरू खासदार ओवेसी यांची नारायण राणेंवर जहरी टीका आणि पौर्णिमेला देशातील पदपथावरील दिवे बंद राहणार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या सर्व महापालिकांमध्ये दिल्या सूचना महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत आता पाहूया सविस्तर वृत्त हिट अँड रन प्रकरणाचा आज निकाल असून एम आय एमचे अध्यक्ष आणि खासदार असरुद्दीन ओवेसी यांनी अभिनेता सलमान खानवर निशाणा साधत त्याला बेवडा संबोधला आहे वांद्रेपूर्व पोटनिवडणुकीच्या प्रचार सभेत ओवेसींनी सलमान खानला हिट अँड रन प्रकरणी जोरदार टीका केली मात्र ओवेसीनी सलमान खानचा थेट उल्लेख टाळलाय सलमान खान बेजबाबदार व्यक्ती आहे महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायद्याऐवजी दारूबंदी आणली असती तर वांद्र्यात मद्यधुंद चालकाच्या गाडीखाली निरागस लोकांचा जीव गेला नसता असा टोला ओवेसीने भाजपला लगावलाय असरुद्दीन ओवेसींना जानेवारी दोन हजार चौदामध्येही सलमान खानला लक्ष्य केलं होतं सलमानने नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांचं कौतुक केल्यानं ओवेसी नाराज झाले होते त्यामुळे सलमानचा जय हो हा सिनेमा पाहू नका असं आवाहन केलं होतं प्रकाश सावंत यांच्या निधनानंतर घातलेली वांद्रेपूर्व पोटनिवडणूक अतिशय प्रतिष्ठेची झाली आहे नारायण राणे शिवसेनेकडून तृप्ती सावंत तर नेही ने ने या निवडणुकीत उडी घेतल्याने वांद्र्याची पोटनिवडणूक रंगतदार होणार हे नक्की वांद्रेपूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत जोरदार आरोप व एक दुसऱ्यांवर टीकास सुरू आहे एमआयएमचे खासदार असरुद्दीन ओवेसी यांनी नारायण राणेंवर जहरी टीका करत त्यांची तुलना माकडासोबत केली आहे येत्या अकरा एप्रिलला वांद्रे पूर्वची पोटनिवडणूक होणार आहे या निवडणुकीदरम्यान असरुद्दीन ओवेसी यांनी नारायण राणेंवर टीका केली तसंच माकडाला आमदार बनवू नका वाघाला आमदार बनवा असं आवाहन त्यांनी वांद्रा पूर्वमधील जनतेला केले अतिशय प्रतिष्ठेची झालेल्या या निवडणुकीत काँग्रेस शिवसेनेसह एमआयएमनेही आपली ताकद पणाला लावली पौर्णिमेला देशातील पथपथावरील दिवे बंद राहणार आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातल्या सर्व महापालिकांमध्ये पौर्णिमेच्या रात्री रस्त्यावरचे दिवे बंद ठेवण्याच्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी विजेची बचत करणं अत्यंत आवश्यक आहे दर पौर्णिमेला वीज बचत झाली तर त्याचा मोठा फायदा पर्यावरणाला होईल असंही पंतप्रधान म्हणाले देशातल्या सर्व राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांची आज दिल्लीमध्ये बैठक झाली या बैठकीच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते आपल्या देशात निसर्गाला देव मानण्याची पद्धत आहे पण निसर्गाच्या संवर्धनासाठी मात्र फारसे प्रयत्न केले जात नाही त्यामुळे पर्यावरण संवर्धन करण्यासाठी आपण आपल्या जीवनशैलीत बदल करण्याची गरज आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे येत्या काळात देशातल्या जनतेने आठवड्यातून एक दिवस कार किंवा दुचाकी चालवणार नाही ना अशी खून गाठ बांधली पाहिजे त्या दिवशी सर्वांनी सायकल चालवावी असंही आवाहन यावेळी पंतप्रधानांनी केले हवामान बदलांच्या समस्या तोडगा काढण्याच्या प्रक्रियेत भारताला प्रमुख भूमिका बजवायची आहे त्यासाठी सगळ्या भारतीयांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचं मोदींनी म्हटलं आहे ठाण्यातील रिक्षा चालक व आरटीओ मधील वाद काही केल्या संपत नाहीये आर्टी उने रिक्षा चालकांविरोधात ठाणे आर टीवने धडक मोहीमकडून अनधिकृत रिक्षा चालवणाऱ्या चालकांविरोधात कारवाईचे सत्र सुरू केले होते या कारवाईमध्ये अनेक रिक्षाचालकांना नाहक त्रास सहन करावा लागला रिक्षा संघटनेमार्फत सांगण्यात येत आहे ठाणे शहरातील अवैध वाहतूक करणाऱ्या बसेसवर कारवाई करावी पर्यावरण कराची सक्ती रद्द करावी हकीम समितीच्या शिफारशीनुसार मिळणारी एक रुपयाची दरवाढ एक मेलास मिळाली पाहिजे थर्ड पार्टी विम्याची रक्कम कमी करावी रिक्षावर जाहिरात लावण्याची परवानगी मिळावी अशा अनेक अनिर्णय ने पूर्ण कराव्यात यासाठी ठाणे शहर रिक्षा टॅक्सी संयुक्त कृती समितीतर्फे प्रादेशिक परिवहन कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय तंबाखू खाण्याने कर्करोग होत नाही तंबाखूने अन्नपचन होतं असा शोध लावणारे खासदार दिलीप गांधी यांच्या पुण्यातल्या एका संस्थेने नुकतं शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आलाय संसदीय समितीवर केलेले तंबाखूचं समर्थन यामुळे पुण्यातील पान असोसिएशन संस्थेचे खासदार दिलीप गांधीचे आभार मानून त्यांचा सत्कार केला आहे दिलीप गांधीच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या संसदीय समितीने तंबाखून कर्करोग होतो याला कुठलाही वैज्ञानिक आधार नसल्याचं आपल्या अहवालात अह दिलं आहे त्यामुळे खुश होऊन पुणे पान असोसिएशनचे पदाधिकारी काल थेट नगरमध्ये दाखल झाले त्याने खासदार दिलीप गांधींची भेट घेतली आणि पुष्पगुच्छ शाल आणि श्रीफा देऊन त्यांचा सत्कार केलाय शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आली अभिनेत्री प्रीती झिंटा दुष्काळ आणि अवकाळी पाऊस या नैसर्गिक संकटाने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना अभिनेत्री प्रीती झिंटाने मदतीचा हात दिला आहे प्रीतीने सिन्नरमधील निहाळे गावातील वीस शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली असून दुग्ध व्यवसायासाठी ती, तिने तीन शेतकऱ्यांना गोदानही केले आहे राज्यातील शेतकरी नैसर्गिक संकटाने हवाल दिल झाला असून सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी केली जात आहे शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी करणारे अनेक असले तरी शेतकऱ्यांना स्वतःच्या खिशातून मदत करणारे त्या तुलनेत कमी आढळतात अभिनेत्री प्रीती जिंटा याला अपवाद ठरली आहे प्रीतीने कोणताही गाजावाजा न करता सिन्नरमधील निहाळे गावातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात दिलाय प्रीती गावात आल्याचं प्रसारमाध्यमांना उशिराने कळलं सर्व प्रकार आणि मग हा समोर निराळे गावातील टँकरची गरज भासल्यास तुम्ही मला सांगा मी स्वतः यासाठी आणखी मदत करेन असे आश्वासन प्रीतीने शेतकऱ्यांना दिले प्रीतीच्या या आदर्शवत कार्यातून अन्य कलाकारही बोध घेतील अशी आशा आहे रावेर अटवाडा येथून गाडी दुरुस्तीसाठी रावेरला आलेल्या ओमनी चारचाकी गाडीला अचानक आग लागल्याने पेट घेतलाय गणेश चौधरी यांच्या दक्षतेमुळे गाडीतील दोन वर्षीय विनय कोहळी या चिमुकल्याचा प्राण वाचलाय तर ओमनीला आग लागण्याची माहिती मिळताच तात्काळ नगराध्यक्ष पद्माकर महाजन यांनी अग्निशामक दलाच्या गाडीसह घटनास्थळी गाठून स्वतः आग विजवल्याने पुढील अनर्थ टळला आहे लोणार येथील बहुचर्चित असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक नुक, अधिसूचना नुकतीच जाहीर झाली आहे अठरा सदस्य संख्या असलेल्या समितीमध्ये सहकारी मतदारसंघ सात ममहाला दोन इतर मागासवर्गीय एक भटक्या विमुक्त जाती एक ग्रामपंचायत मतदारसंघ दोन अनुसूचित जाती एक आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक एक व्यापारी मतदार दोन हमाल मापारी एक नामनिर्देश दाखल तारीख तीस मार्च ते तेरा एप्रिल पर्यंत अर्ज भरणे आहे पंधरा वर्षापासून शिवसेना व राष्ट्रवादी यांची युती होती की नाही हे औचित्यच ठरणार आहे भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस या जोडीने मायामी ओपनच्या महिला दुहेरीचं जेतेपद पटकावलं आहे सानिया आणि मार्टिना जोडीनं अंतिम फेरीत रिना माकारोवा आणि एलेना वेसेनामी या जोडीचा पराभव केला आहे अव्वल मानांकित सानिया मार्टिनाने एक्टेरिना आणि एलेना या रशियन जोडीचा सा सात पाच सहा एक असा धुवा उडवत विजेतेपदावर नाव कोरले मिर्झा हिंगीज यांचं हे सलग दुसरं जेतेपद आहे हिंगीस ही। आणि मिर्झा जोडीने दोनच आठवड्यापूर्वी मार्को आणि वेस्नीना या जोडीला पराभूत करत इंडियन मेल्चे टुर्नामेंटचं विजेतेपद पटकावलं होतं जाता जाता एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर हिट अँड रन प्रकरणाचा आज निकाल खासदार ओवेसीने सलमान खानवर साधला निशाणा वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत जोरदार आरोप पो एक सुरू खासदार ओवेसी यांची नारायण टीका आणि पौर्णिमेला देशातील पदपदावरील पत दिवे बंद राहणार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या सर्व महापालिकांमध्ये दिल्या सूचना तुर्ताच वेळ झाली आहे इथेच थांबण्याची तुम्ही कुठेही जाऊ नका पहात्रा गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत